आणि आज बातमी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुरज सावंत यांच्याकडून. सुरज, 72 तास उलटूनही यशवंत जाधवांची घरी सापडली ईडीकडून, माफ करा, आयटीकडून केली जाते आहे, आणि त्यामुळेच आता नेमकं या 4 दिवसामध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आताच्या घडीचे नेमके अपडेट्स काय आहेत? प्रियंका, आपण पाहतोय की गेली 4 दिवस झाले आयटी विभागाचे अधिकारी हे यशवंत जाधव यांच्या घरी तळ ठोकून बसल्याचं पाहायला मिळत आहेत. इतर 33 ठिकाणी जे काही छापेमारी सुरू होती त्यातील जी छापेमारी आहे ती थांबलेली आहे, मात्र यशवंत जाधव यांच्या घरात आजही आयटीचे अधिकारी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. आम्ही आपण पाहू शकता या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत हे देखील मोठ्या संख्येने जमत आहे, दिवस रात्र ते देखील त्यांच्या भेटीसाठी थांबलेले आहेत. काल जर आपण पाहिलं तर यशवंत जाधव यांच्यावर सलग 2 दिवस कारवाई सुरू असल्यामुळे शिवसेना कुठेतरी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते आणि रस्ता रोको झाला होता, मात्र वेळीच यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी आवाहन केल्यानंतर शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. आपण पाहू शकता हे CISFचे जवान देखील आहेत आणि 4 दिवस झाले ही छापेमारी सुरू आहे. तब्बल 100 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केला होता आणि त्यानंतर 33 ठिकाणी या छापेमारी सुरू झाली होती. त्यातील यशवंत जाधव यांचे 10 बँक लॉकर्स जप्त करण्यात आलेले आहेत, तर 2 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत. या आतमध्ये आपण जर पाहिलं तर CISF जवानांनी काही बॅगा या भरून ठेवलेल्या पाहायला मिळत आहेत, तर काही डॉक्युमेंट्स हे यापूर्वीच त्यांच्याकडनं त्यांच्या गाडीतनं नेण्यात आलेले आहेत. शिफ्टनुसार ही कामं होत असल्याचं आयटीच्या सूत्रांकडनं सांगितलं जात आहे. यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर 33 ठिकाणांमध्ये काही कंत्राटदार आहेत, यशवंत जाधव यांचे जवळच्या व्यक्ती आहेत, तर काही जवळचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरी ही छापेमारी झालेली आहे. सलग 72 तास हीच कारवाई सुरू असल्यामुळे शिवसैनिक देखील संभ्रममध्ये आहेत आणि कुठेतरी आता त्यांचा बांध हा सुटण्याचा जे आहे ते पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आजही तितकाच तैनात ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमके आयटी विभागाच्या हाती काय पुरावे लागलेले आहेत आणि या आधारावर आयटी विभाग कशा पद्धतीने कारवाई करतं, सुमोटो घेऊन गुन्हा दाखल करतं की यामध्ये कोणी कंप्लेंट नव्हतं आणि त्यानंतर हा गुन्हा ईडीकडे वर्ग होतो आणि ईडी अगदी सुरेश, त्यामुळे आता ही कारवाई किती वेळ चालते आणि या कारवाई चौकशी अंती छापेमारी अंती काय समोर येतं हेच पाहावं लागणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.